अखिल भारतीय किसान कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले के जन्मदिन पर उनको बधाई देने दिग्गज नेताओं के साथ हजारों कार्यकर्ता की भीड़ उमड़ पड़ी। पूर्व सांसद नाना पटोले ने ग्रामीण सुखों के स्व फाल्गुन राव पटोले के स्मृति में 7 दिन का भागवत सप्ताह को लेकर आखिरी दिन सहयोग राव 5 जून को नाना पटोले का जन्मदिन भी रहता। यह दोनों कार्य बड़े उत्साह पूर्वक मनाए गए। नाना पटोले को बधाई देने नागपुर कांग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे, कांग्रेस प्रवक्ता अतुल लोंदे, पूर्व राज्य मंत्री विलास पवार जी व अध्यक्ष रमेश डोंगरे, जिला बैंक अध्यक्ष सुनील फलके, भंडारा गोंदिया नागपुर चंद्रपुर गढ़चिरौली जिले के कांग्रेस प्रमुख नेतागण के साथ साथ विविध भंडारा गोंदिया नागपुर चंद्रपुर गढ़चिरौली जिले के कांग्रेस प्रमुख नेतागण के साथ साथ विभिन्न संस्थाओं के पदाधिकारी कार्यक्रम में बड़ी संख्या में उपलब्ध थे। इस अवसर पर भगवतकार विकास ठाकरे पूर्व भागवत सप्ताह किया गया। नागपुर के शिव राज्य ग्रुप द्वारा ढोल ताशा का गजर किया गया। नाना पटोले ने केक काटते ही उन्हें बधाई देने की भीड़ उमड़ पड़ी। आइए देखते है हमारे भंडारा ब्यूरो के चीफ निशांत लांजेवार की खास खबर। इथे भागवत सप्ताह सुरू आहे आणि आज त्याची सांगता ती नानाभाऊच्या जन्मदिवसाच्या दिवशी आहे। मला वाटते मागील कित्येक दिवसापासून या गावात हा सोहळा होतो आणि नानाभाऊंना प्रेम करणारी सर्व मंडळी या दिवशी नानाभाऊंचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी या ठिकाणी येतात। सुकळी या गावातील एक जिद्दी तरुण देशाच्या पटलावर आपलं नाव नोंदवित ही या सुकळी गाववासी रशियांसाठी आणि या जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे। मित्रांनो, आज नानाभाऊंना आपल्या राज्यात तर सगळ्यात ओळखतात, परंतु नानाभाऊंचं नाव आज जागतिक पटलावर आहे आणि या भारत देशात त्यांनी एका बलाढ्य नेत्याच्या विरोधात एल्गार पुकारला आणि मला ज्या जनतेने निवडून दिलं, ज्या शेतकऱ्यांनी निवडून दिलं, त्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर माझी खासदारकी कोणत्या कामाची, हे बोलत या जिद्दी युवा नेत्यांनी आपला राजीनामा घेतला। मित्रांनो, फार मोठं मन लागते, फार मोठं हृदय लागते। आज या देशात सत्तेसाठी खुर्चीसाठी लढताना आपण अनेकांना पाहतो। आज 5 वर्षाचा आमदार झाला, 5 वर्षाचा खासदार झाला, तर तो झाल्याबरोबर निश्चिंत होतो की अरे माझे 5 वर्ष तर निघाले, पुढचं पुढे पाहू। परंतु ह्या जिद्दी माणसाने, ज्या जनतेने माझ्यासाठी वन फिरून मत मागितले, ज्या जनतेला मी आश्वासन दिलं की मी निवडून आल्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवीन, त्या जनतेचे प्रश्न सुटले नाही म्हणून एवढं मोठं पाऊल उचललं आणि राजीनामा दिला। मित्रांनो, आज खासदारकीचे 2 वर्ष उरले असताना त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा या भागातील शेतकऱ्यांच्या हितासाठी दिला की राजीनामा दिल्यानंतर सुद्धा या सरकारला जाग येईल, शेतकऱ्यांवर अन्याय कमी होईल यासाठी त्यांनी राजीनामा दिला। मित्रांनो, आपण बघता की एक नेता असतो तो स्वतःसाठी जगणारा असतो, त्याला 5 वर्ष मिळाले आयुष्यात आमदारकी खासदारकीचे की पुढच्या 5 वर्षांनी मी कसा निवडून येईल, माझी
संपत्ती कशी वाढेल, माझ्याजवळ शाळा कॉलेजेस कसे येतील, माझे दारूचे कारखाने कसे लागतील, हा उद्देश असतो आणि तो त्यासाठी जनप्रतिनिधी म्हणून मिळवत असतो. परंतु नाना भाऊ, या नाना भाऊला कुठलाच बोध नाही. मला जनतेने निवडून दिला, मी जनतेचा प्रतिनिधी आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही म्हणून एल्गार पुकारला आणि अशा माणसाचं स्वागत या राज्यात नाही तर देशात होते. नाना भाऊ देशात जिथे राहतील आणि मंचावर सगळे वरिष्ठ मार्गदर्शक, माझे पितृतुल्य, आमचे सगळे युवक मित्र, माझ्या माता बहिणी, माझे मोठे बंधू सगळे या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आलेत. आपण सगळेजण आशीर्वाद देण्यासाठी आलात त्याबद्दल मी सुरुवातीला आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. माझे गुरु राजकीय आणि सामाजिक जीवनातले विलास शृंगार पवार साहेब, त्यांनी मला आज मला मित्र म्हटलं. वर्ग मोठा होतो तर तो वडिलाचा मित्र होतो आणि वडील जेव्हा आपल्या पोराला आपला मित्र म्हणतो तर वडिलाच्या बरोबरीने तो पोरगा आला असं पोराला मानावं लागतं. आज माझ्या गुरुंनी मला आपला मित्र म्हणाला तर खऱ्या अर्थानं मन गहरून आलं की गुरुंनी आता खऱ्या अर्थानं आशीर्वाद दिला. आदरणीय हरिभक्त परायण, आमचे युवक आणि प्राध्यापक प्रशांत ठाकरे महाराज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित. खबरें देखने के लिए आज ही प्ले स्टोर से MNS हिंदी ऐप डाउनलोड करें और इस चैनल को सब्सक्राइब करें. धन्यवाद.